एजू प्लस मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बघणार आहोत 11 ते 19 या संख्येचा वर्ग कसा करायचा, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा। सर्वप्रथम बघू आपण 11 चा वर्ग। 11 चा वर्ग करायचा आहे आपल्याला। इथे आहेत एकक एक, एक चा वर्ग करूया, एक चा वर्ग एक। नंतर एककाची दुप्पट, म्हणजे एकक स्थानी एक आहे, एकची दुप्पट होईल 2। त्यानंतर दशक स्थानी एक आहेत, एकचा वर्ग एक, म्हणजेच 11 चा वर्ग होईल 121। 12 चा वर्ग करूया, एकक आहेत 2, 2 चा वर्ग होईल 4। नंतर पुन्हा एककाची दुप्पट करूया, एककाची दुप्पट म्हणजे 2 ची दुप्पट 4। आणि नंतर आहेत दशक स्थानी 1, 1 चा वर्ग 1, म्हणजेच 12 चा वर्ग होईल 144। 13 चा वर्ग करूया, एकक स्थानी आहेत 3, 3 चा वर्ग 9। यात एकक स्थानी असणाऱ्या 3 ची दुप्पट म्हणजे 3 ची दुप्पट 6, आणि दशक स्थानी 1 आहेत, 1 चा वर्ग 1, 13 चा वर्ग होईल 169। 14 चा वर्ग बघूया, एकक स्थानी आहे 4, 4 चा वर्ग 16, 16 ची 6 चा 1, 4 ची दुप्पट 8, आणि हा आपला 1 9, आणि 1 चा वर्ग 1, 14 चा वर्ग होईल 196। 15 चा वर्ग, 5 चा वर्ग, एकक स्थानी 5 आहे, 5 चा वर्ग 25, 25 ची 5, 502। या 5 ची दुप्पट 10, आणि हे 2, 12, 12 ची 2, 1। 1 आहेत, 1 चा वर्ग 1, आणि हा 1, 2, म्हणजेच 15 चा वर्ग होईल 225। पुढील संख्यांचे वर्ग बघूया, 16 चा वर्ग, एकक आहेत 6, 6 चा वर्ग 36, 36 ची 6 3, 6 ची दुप्पट 12, 12 ने 3 15, 15 ची 5, 1, 1 चा वर्ग 1, आणि हा 1, 2। 17 चा वर्ग बघूया, 7 चा वर्ग 49, 49 ची 9, 4, 7 ची दुप्पट 14, 14 ची 18 ची 8, 1, 1 चा वर्ग 1, आणि हा 1, 2, म्हणजे 17 चा वर्ग 289। 18 चा वर्ग बघूया, 8 चा वर्ग 64, 64 ची 4, 5 ची 6, 8 ची दुप्पट 16, 16 ने 6 22 ची 2, 5 ची 2, 1 चा वर्ग 1, आणि हे 2, म्हणजे हे किती झाले 3, म्हणजे 18 चा वर्ग 324। 19 चा वर्ग बघूया, 9 चा वर्ग 81 ची 1, 5 ची 8, 9 ची दुप्पट 9 × 18 अधिक 8 26, 26 ची 6, 5 ची 2, 1 चा वर्ग 1, आणि हे 2, 3, म्हणजेच 19 चा वर्ग होईल 361। या पद्धतीने आपण 11 ते 19 या संख्येचा वर्ग अगदी काही सेकंदामध्ये करू शकतो। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।